नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या स्टुडिओ मध्ये प्रहार संघटनेच्या नेत्या आणि या राज्यभर अनेक आंदोलन करून सर्वसामान्य न्याय देणाऱ्या ढवळे मॅडम आलेल्या आहेत। याशिवाय वाल्हे येथील निलेश ज्ञानदेव कुदळे आलेले आहेत। वाल्हे येथील प्राथमिक शाळा वरचमळा या शाळेसाठी ज्ञानदेव राजाराम कुदळे यांनी एक गुंठा जागा बक्षीस पत्र करून दिल्याची नागरिकांचं म्हणणं आहे। प्रत्यक्ष शाळा मात्र आता जवळजवळ 2.5 गुंठ्यावर विस्तारित झालेली आहे। शाळेची इमारत, कंपाऊंड, पाण्याची टाकी, 2 शौचालय आणि थोडं ग्राउंड अशा प्रकारे या शाळेचा समावेश आहे। परंतु ज्ञानदेव राजाराम कुदळे यांचे चिरंजीव निलेश ज्ञानदेव कुदळे वय 44 वर्ष यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचं बक्षीस पत्र झालेलं नाही, त्याची नोंद झालेली नाही। 7-12 आज देखील ज्ञानदेव राजाराम कुदळे यांचा आहे। आज त्यांनी नवीन जो 7-12 ऑनलाईन काढलेला आहे त्यावरही कुठेही जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे किंवा ग्रामपंचायतीची नोंद नाही। ज्ञानदेव राजाराम कुदळे हेच नाव आहे। शाळेला 27/1/92 रोजी बक्षीस पत्र करून दिल्याचं म्हणणं आहे आणि तशा प्रकारचा दस्त आज निलेश ज्ञानदेव कुदळे यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळवलेला आहे। परंतु त्या दस्त्यामध्ये कुठेही घेणाऱ्याच्या सह्या नाही, नावाचा उल्लेख नाही, पदाचा उल्लेख नाही आणि त्या शाळेची कुठेही दप्तरी, शासकीय दप्तरी नोंद झालेली नाही। मग नेमकं निलेश ज्ञानदेव कुदळेंचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ। नमस्कार निलेश, आता नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? बक्षीस पत्र वडिलांनी करून दिलंय, नाही दिलं आणि आता तुमचं काय म्हणणं आहे? 1 गुंठ्याचं दिलंय, 1.5 गुंठा अतिक्रमण केलेलं आहे, आता तुमची काय मागणी? वडिलांना पंचायत समितीमध्ये त्यावेळेस बोलवलं होतं तिथे आणि 1 गुंठा जागा घ्या म्हणजे त्यांना द्यायची होती जागा आपण, तर वडिलांनी तिथं बोलून घेतलं आणि त्यावेळेसचे जे काही BDO साहेब होते आणि आमदार साहेब होते त्यांनी काही सांगितलं की 1 गुंठा जागा द्या आणि मग तुमच्या मुलांना किंवा कोणाला तरी आम्ही कुठेतरी कामाला लावू। तर त्या उद्देशाने आमचे वडील म्हणले ठीक आहे, कामाला लावायचं तर मग मी देतो 1 गुंठा। आता 1 गुंठा द्यायचं ठरलं पण त्याच्यामध्ये तिथं त्यांना गडबडीमध्ये त्यांच्या सह्या घेतल्या आणि सह्या घेतल्यानंतर परत अंगठे राहिले किंवा काही, त्यांना आता काही एवढं जास्त काय आठवत नाही। पण ते म्हणतात की आम्हाला पंचायत समितीमध्ये बोलवले आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये तसा दस्त झाला पाहिजे, पण पंचायत समिती कार्यालयामध्ये का बोलवलं आम्हाला, दुय्यम निबंधक मध्ये का नाही बोलवलं? महादस्त दुय्यम निबंधक मध्ये सापडला नाही का तुम्हाला कुठे मिळाला? एक दस्त आहे तो शाळेमध्ये मिळाला आणि दुसरा दस्त दुय्यम निबंधक मधून काढला। त्यावर कोणाचे आहे? दुय्यम निबंधक मध्ये असं दिसतंय की घेणाऱ्याची सही नाहीचे, फक्त देणाऱ्यांची सही आहे आणि इकडे देणाऱ्यांची सही या साईडला तथाकथित बक्षीस पत्राचा दस्तऐवज करून दिल्याचे कबूल करतात असं लिहिलंय इथं आणि आमच्या वडिलांची सही नाहीची इथं आणि अंगठ्याचा ठसा पण दिसत नाही। मग तुमचं काय म्हणणं आहे, बोगस आहे का काय? हो बोगसच आहे, हा जो दस्त दुय्यम निबंधक कार्यालयातून काढलेला आहे तो बोगसच दिसतोय कारण अंगठ्याचा ठसा तिथं दिसतच नाहीये आणि वडिलांची सही पण नाही दिसत तिथे। अन्यायाला वाचा फोडणाऱ्या प्रहार संघटनेच्या नेत्या नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाली काम करणाऱ्या सुरेख कथाई ढवळे आपल्या समोर आहेत। सुरेख कथाई, काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? सर, 2/8/2021 रोजी या शाळेचा तक्रारी अर्ज निलेश कुदळे यांनी प्रहार संघटनेकडे दाखल केला की माझ्यावर अन्याय होत आहे, यानुसार आम्ही संघटनेचे पदाधिकारी, ते प्रहार संघटनेचे सदस्य हो, ते प्रहार संघटनेचे सदस्य आहेत, ते स्वतः अपंग आहेत आणि त्यांनी आमच्याकडे अर्ज दाखल केला की माझ्यावर असा शाळेच्या वतीने मी बक्षीस पत्र आमच्या वडिलांनी जागा दिलेली आहे, ते अनलिगली बक्षीस पत्र झालेलं आहे, त्यानुसार त्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्यांनी त्या दस्ताची झेरॉक्स ग्रामपंचायतकडं कायदे देऊन त्याची नोंद करण्यास सांगितली आणि त्यानंतर आम्ही 8/9/2021 रोजी ग्रामपंचायतला पत्र दिलं आणि आमचं असं निदर्शन झालं की निलेश जगतापनी तिथं हक्क अर्ज दिला होता
त्यांनी ज्यावेळेस शाळेची नोंदणीसाठी निलेश कुदळेने तिथे हरकत दिली होती, आणि हरकत असतानाही सुद्धा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंचाने त्याची नोंद घेतली होती, नोंद धरली होती आणि नोंद कायम केली होती. ह्यानंतर हे आमचे निदर्शक आलं. नंतर आम्ही आंदोलन पुकारल्यावर मी सर्व वाल्या ग्रामपंचायतमधल्या पत्रकार बंधूंना फोन करून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकारांच्या समोर ग्रामपंचायत उपसरपंच तिथले काही सदस्य गावचे काही ग्रामस्थ अशी मिळून आमची बैठक झाली. समोपचारीने या विषय हे करून दिनांक 28/7/2021 ला ठराव झाला होता. त्या ठरावामध्ये त्यांनी इमारतीची वाढीव नोंद केली होती आणि तो ठराव संघटनेचा अर्ज केल्यावर 6/7/2021 ला निलेशचा अर्ज होता. मग 6/7 अगोदर मग जर हरकत असताना नोंद झाली मग त्याच्यावर मी ऑब्जेक्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी 28/7/2021 रोजी च्या सभेत हरकत आलेले निदर्शन आले वाढीव नोंद करण्याचे. मग हा आम्हाला 2/8/2021 रोजी त्यांनी नोंद रद्द करून हे ग्रामपंचायतीचं पत्र आम्हाला दिलं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचा आम्ही ठरावही घेतला. संघटनेला उपसर्प ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामसेवकांच्या ह्याच्यामध्ये ते लेखी उत्तर घेतलं आणि नोंद मंजूर रद्द झाल्याचं चंद्रशंकर गरब दुर्गाडी व हनुमंत धोंडीबा पवार यांच्या ठरावानुसार ते उल्लेख नोंद रद्द केल्याचा उल्लेख केला. परंतु नोंद रद्द होऊन आज 3 महिने झाले. 3 महिन्यानंतर हे आम्ही विषय थांबवला होता. परंतु निलेश कुदळेने ही जागा आपल्या हक्काची असल्यामुळे त्याने ग्रामपंचायतीला एक अर्ज दाखल केला आणि त्यांनी सदर शाळेला अर्ज दिला की माझी जागा मला खाली मारून करून मिळावी. आणि खरं पाहिलं तर ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत दुर्गाडे मॅडम, तर त्या अलका विकास दुर्गाडे ह्या मुख्याध्यापक आहेत, तिथं सर्व्हिस करतायत. मग सर्व्हिस करणाऱ्या एका शिक्षिकाला काय पडले शाळेची नोंद करायची? काय केलं काय त्यांनी? तिने असं केलं की या शाळेचा दस्त काढला, तो खोटा दस्त आहे. तिथं हरकत अर्ज असताना आलेला असताना आपण नोंदीस देण्याचं तिला नाही, गावाला पडलेले आहे. गावची मुले गावच्या नागरिकांची मुलं शाळेत शिकतायत, त्या गावाने नोंद करून घ्यायचं का नाही घ्यायचं ते ग्रामसेवक तिथली जी बॉडी ठरवेल. परंतु हे दुर्गाडे मॅडम शाळेच्या कोण लागून गेलेले आहेत? एक आपण काय केलं काय तिने ती नोंद धरून सुद्धा तिने आज निलेशच्या विरोधात एक अर्ज दाखल केला. आणि परवा दिवशी त्यांनी वाल्ले आपल्या ज्या पंचायत समितीच्या जमीन अध्यक्ष वाघ मॅडम आहेत त्यांना गट शिक्षणाधिकारी आज 10 दिवस झाले सुट्टीवर आहे. आणि सुट्टीवर असताना देखील वाघ मॅडमला आम्ही कॉल केला की वाघ मॅडम तुम्ही शाळेला कुठल्या तपासणी करा कशाच्या आधारे गेला? तर वाघ मॅडमला मी फोनवरून विचारलं की असं ते म्हणतात की मला गट शिक्षणाधिकारी तोंडी सांगितलं कुठलाही अधिकारी लेखी हातात कागदपत्र किंवा पत्र असल्याशिवाय शाळेची तपासणी करू शकत नाही. वाघ मॅडम तिथं जाऊन निलेश जर अर्जदार निलेश ज्ञानोबा कुदळे व ज्ञानोबा कुदळे निलेशचे वडील आहेत दोघं जर अर्जदार आहेत मग त्यांना भेटून त्यांच्या सह्या घेणं योग्य होतं. परंतु त्या वाघ मॅडमनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि तिथल्या लतिका दुसरे एक शिक्षक आहेत ह्यांनी त्या निलेशच्या आईला घरामध्ये जाऊन धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून तिच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि वर त्यांना सांगितलेलं आहे की जर इथं काही कमी जास्त घडलं शाळेचं काही शासकीय दप्तर झालं तर तुम्ही जबाबदार आहेत. काय तुमच्या आईचं काय नाव? शालन. किती वय? 70. आता या आईची सही कोणी घेतली? आईची सही तिथं ते मुख्याध्यापकांनी जाऊन सही घेतली त्यांची. कशावर? साध्या कागदावर घेतली आहे सही. आता तुमचं काय म्हणते? जर माझं म्हणणं आहे की शाळेच्या शिक्षकांना जर जागा मालकीची ज्या मालकाची आहे 10 रोजी 7/12 नव्हे आणि कुठल्या अधिकाऱ्याखाली शिक्षकांनी त्यांची घरी जाऊन सह्या घेतल्या आणि त्यांना अधिकार काय? त्यांना अधिकार दिले कुणी? ग्रामपंचायत कोणी झोपली का तिथली? मग तिथले गावचे ग्रामस्थ झोपलेत का? मेन म्हणजे आम्हाला जागा द्यायचीच नाही ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतला शाळेला बी जागा द्यायची नाही आम्हाला. आणि त्यामुळे आम्ही जर नोंद रद्द करून घेतलेली आहे. जर शाळा ग्रामपंचायतला जर एवढं पडलं असेल तर त्यांची सरकारी जागा आहे तर त्या सरकारी जागे शाळेचे पुनर्वसन करावं, आमची जागा खाली करून द्यावी आणि रविवारच्या हातात. आणि त्यासाठी आम्ही काल वाले येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जामध्ये स्पष्ट सांगितलं आहे जर ज्या आजीबाईंच्या सह्या यांनी परस्पर जाऊन घेतलेल्या आहेत शाळेच्या आणि शाळेला नोंद करण्याचा कुठलाही अधिकार नसतानाही जर या शाळेच्या एक मुख्याध्यापिका तिथले शिक्षक आहेत ते जर सर्वसामान्य नागरिकांना जर अशी धक्काबुक्की कुठेही सह्या उद्या घेतील आणि याच्यामुळं जी त्यांच्या निलेशच्या कुटुंबाला जो मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याच्याबद्दल अपंग कायदा 2000 आमचा कायदा 2016 नुसार कलम 92 नुसार दिव्यांग बांधवांना त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याबद्दल त्यांच्या 1800 गुन्हा दाखल होतो. त्यानुसार वाल्याच्या पोलीस स्टेशनने काल अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी जर ती कारवाई नाही केली तर आम्ही जेजुरी पोलीस स्टेशन वरिष्ठ त्यांचं पोलीस स्टेशन असल्याने त्यांच्या दारात आम्ही तीव्र आंदोलन करत आहोत. जर तात्काळ याची दखल घेतली नाही तर या प्रकारची गणना फक्त शाळे
शाळेच्या मुख्याध्यापक आणि याच्या निलेशच्या घरामध्ये जर काही अपरित घडलं आणि याच्यावरून कोणी आत्महत्या वगैरे केली तर त्याला स्वतः शाळा जबाबदार राहील याची मी सांगते. आणि जर याच्यात कमी करून संघटना त्याला कमी पडणार नाही. संघटना कायम निलेशच्या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि कुठल्याही खोट्या कागदपत्रांना खोट्या आमिषांना बळी पडणार नाही. उदाहरणार्थ जर कुठलाही अर्ज देताना अर्जावर जे सही घेतली त्या अर्जही आमच्याकडे कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याबाबत असा अर्ज मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ आणि सारिका राहुल भुजबळ यांनी अनुमोदक आणि सूचक एक तक्रारी अर्ज आहे. आणि जर ग्रामसभेमध्ये सूचक आणि अनुमोदक ठरतं तर एका तक्रारी अर्ज अनुमोदक सूचक ठरलं कसं काय? मग प्रत्येक ठिकाणी अनुमोदक सूचक ठरतं कसं काय? आणि सूर्यकांत ज्ञानेश्वर भुजबळ आहे ते जर सूचक असतील तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा शाळेला द्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि कुणाची गोरगरिबांची जागा लुटू नये. जर कुठलाही दस्त खरेदी आणि खोट्या साह्या अंगठ्या करून जर असेल जर जागा बळकवायचे असेल शाळेला जर एक घुंटा दिला तर दीड घुंट्यात अतिक्रमण झालं कसं? मग शाळेला जो शासन पैसा देतोय तो कशाच्या आधारे देतोय ह्याची मी चौकशी होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे तालुक्याचे पीडीसी बँकेचे संचालक आहेत दुर्गाडे सर यांनी दोनदा गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे गावच्या लेवललाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषदेलाही स्थिती स्वतः निलेशला घेऊन गेले होते परंतु हा प्रश्न सुटलेला नाही. उलट शाळेनी दमदाटीच्या व मनगट शाळेच्या जोरावर उलटेच निलेशच्यावर गुन्हा दाखल करण्याचे अर्ज दाखल केलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि शाळा जर आमची जागा आहे आज रोजी आमच्या मालकीची आहे तर आम्हाला जागा द्यायचीच नाही. तर शाळेनी येत्या रविवारपर्यंत ती जागा शाळेची जागा व त्यांचे काही शाळे शासकीय दप्तर बँचेस असेल ते घेऊन जावं आणि आम्ही रविवारी त्याला जी शिबी लावणार आहोत याची दखल घ्यावी. पुढे जे काही घडेल त्याला तिथलं पोलीस स्टेशन व का तिथलं संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आहे सर्व जबाबदार असतील. निलेशजी सूर्यकांताई म्हणतात त्याला तुमचा पाठिंबा आहे का हो आणि तुम्ही ही जागा द्यायला तयार आहात का? नाही आता आम्हाला जागा द्यायची नाही. जागा द्यायचीच नाही कारण आम्हाला मानसिक त्रास एवढा झालेला आहे की आम्ही जागा देऊन सुद्धा जर आमचे जर असे आईची जर समजा सही वगैरे घेतात आमची जागा असून जर आम्हाला म्हणत असतील की तुमचं समजा शासकीय समजा दप्तर झालं घाळकर वगैरे झालं त्यांचं तर हे आम्ही त्याला जबाबदार राहणार. पण आमची मिळकत आहे आता आमची वडिलोपार्जित जमीन आहे मग ती आमची जमीन असून पण आमच्यावरती तुम्ही उलटा खटला दाखल करता हे चुकीचं आहे. अशा प्रकारे प्राथमिक शाळा वाल्हे वरचामाळा येथे जमीन मालक ज्ञानदेव राजाराम कुदळे यांचे चिरंजीव निलेश ज्ञानदेव कुदळे यांनी शासन दरबारी न्याय मागितलेला आहे. माझी जागा असून त्यावर अतिक्रमण करून शाळा बांधलेली आहे आणि या उलट मलाच पोलीस स्टेशनला अर्ज देऊन धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या आईची फसवून सही घेतली जात आहे आणि आम्हाला संकटात टाकण्याचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरुद्ध प्रहार संघटनेने आवाज उठवलेला आहे. धन्यवाद.